आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हुपरीच्या राजेश सिल्वरने चंदेरी नगरीच्या सिरपेत जात रोवला मानाचा तुरा. महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड म्हणून झाला गौरव. चंदेरी नगरी हुपरी शहरात गेल्या अनेक वर्षापासून चांदीच्या दागण्यांची नाविन्यपूर्ण मालिका ग्राहकांपर्यंत पोहोचवणारी पेढी म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या राजेश सिल्वरला अर्थसंकेततर्फे महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड म्हणून गौरवण्यात येत आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जनमताचा कौल घेण्यात आला होता आणि महाराष्ट्रातील जनतेनं राजेश सिल्वरला सर्वाधिक पसंती दिल्याने चंदेरी नगरी हुपरी शहरातील राजेश सिल्वर महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड ठरला आहे. राजेश सिल्वरला मिळालेल्या या ऐतिहासिक पुरस्काराने चंदेरी नगरी हुपरी शहराच्या सिरपेचात मानाचा तुरा खोला गेला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राजेश सिल्वरचे संचालक राजेंद्र शेट्टे यांनी क्वालिटी, क्वांटिटी, व्हरायटी, ॲक्युरसी आणि सर्व्हिस या पंचसूत्रीच्या जोरावर राजेश सिल्वरला हे यश मिळाल्याचे नमूद करून त्यांनी या यशात कुटुंबीय गुरुजन, मॅनेजमेंट, सप्लायर आणि कंपनीतील सर्व सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. राजेश सिल्वरला महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड म्हणून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे हेड आणि व्यवस्थापकीय संचालक शंकर जाधव यांच्या हस्ते गौरवण्यात आले. हा भव्य दिव्य कार्यक्रम मुंबईत पार पडला. यावेळी वस्तू व सेवा करचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद लांजेवार, आशिष चव्हाण, अजय ठाकूर, लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, सचिव सुधीर दळवी आणि राज्यातील नामांकित कंपन्यांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी हुपरीहून सुनील गुंडके. नमस्कार. 23 जून 2018 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये अर्थसंकेतच्या माध्यमातून राजेशला महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड असा एक विशेष पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार घेण्यासाठी मी व माझं कुटुंबीय, माझी मॅनेजर टीम आम्ही मुंबईमध्ये गेलो होतो. तिथं खास ज्यावेळी बोलायला सांगितलं मला त्यावेळी मी नमूद केलं की राजेश हा ब्रँड क्वालिटी, क्वांटिटी, व्हरायटी, ॲक्युरसी आणि सर्व्हिस ह्या पंचसूत्रीचा वापर 100% केल्यामुळं महाराष्ट्रातच नसून तर भारतभरातल्या 25 लाख स्त्रियांच्या पायात आमची जोड दरवर्षी जात असतात. राजेशचं एकच स्वप्न आहे, भारतातील प्रत्येक स्त्रीनं चांदीचा दागिना वापरला पाहिजे व ह्या स्वप्नाच्या मागं लागून आम्ही आजपर्यंत हा प्रवास चालू ठेवला आहे. त्यामुळं आम्हाला हे यश संपादन करू शकलो. आमचा राजेशचा असा प्रयास आहे की ज्वेलरी सेगमेंट वाढायला पाहिजे, ज्वेलरी इंडस्ट्री मोठी व्हायला पाहिजे असं आमचं स्वप्न आहे. राजेश ब्रँड डेव्हलप करण्यासाठीचा जो प्रमुख हेतू आहे तो चांदी हा ज्वेलरी व्यवसाय आणि माझी कर्मभूमी हुपरी ह्याचं लौकिक वृद्धिंगत व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि आज हे जे काही आमचं मुंबईमध्ये कौतुक झालं ह्या इतक्या मोठ्या दिमागदार कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमात जे आमचं कौतुक झालं त्याचं सगळं जे श्रेय आहे ते माझं कुटुंबीय, माझे गुरुजन, माझी मॅनेजर टीम, माझे स्टाफ मेंबर्स, मला कलाकुसर मी सांगेन तसे करून देणारे माझे सप्लायर्स आणि माझ्यावरती प्रेम करणारा माझा ग्राहक वर्ग. आज 1452 गावांच्या मधून 10,000 लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचं यश संपादन केलं आणि येणाऱ्या काही दिवसात हे 25 लाखाहून 1 कोट स्त्रियांच्या पयात आम्ही कसं पोहोचू हा आमचा प्रयास चालू आहे आणि आम्ही ह्याच ध्येयानं पिछावरून सगळीजण आम्ही काम करायला लागलो.